करमाळा तालुक्यात आमदार नितेश राणे हे जेऊर येथे वांगी नंबर 1 येथील कुस्ती स्पर्धा आणि शिवजयंती अशा संयुक्त कार्यक्रमासाठी आले होते. आमचे रिपोर्टर शीतल कुमार मोटे यांनी आमदार नितेश राणे यांची प्रतिक्रिया घेतली आहे युती बाबत, पाहूया. आता जे आपण पाहतोय की भाजप शिवसेने जी युती झाली त्याबद्दल काय आपल्याला, युती कुठे आहे? ते गेली 5 वर्ष जनतेला बनवाबनवीचा तो कार्यक्रम आहे. जनतेचा विश्वासघात या लोकांनी केलेला आहे. जनतेला गृहित धरलं आहे की आम्ही कितीही त्यांना मूर्ख बनवलं तरी हे आम्हाला मतदान करणार. अशा विश्वासघाती लोकांना या 2019 लोकसभा आणि विधानसभेमध्ये जनताच शिकवणार आहे, धडा शिकवणार आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंची भाषणं बघा, चौकीदार चोरपासून काय काय त्यांनी म्हटलेलं आहे आणि आता त्याच्यात पाय चाटायला ते लोक इकडे फिरत आहेत. पण अशा विश्वासघाती लोकांना जनता कधीच स्वीकारणार नाही. आता अनेक महामंडळाच्या कर्ज योजनेत त्यांनी घोषणा केल्या, परंतु ते कर्ज वाटप काय अद्याप कुठं झालेलं नाही, तेव्हा काय काहीच झालेलं नाही. एका महामंडळाचं सोडा हो, कुठलं काम, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, समाज, कुठलं काम झालेलं आहे? धनगर आरक्षणाचं काय? आज मराठा आरक्षण दिल्यानंतर पण त्या अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळामध्ये किती तरुणांना लोन भेटलेलं आहे? आता बँका फोडण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय राहिलेला नाही. म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये अगर बँका ह्या निमित्ताने फुटायला लागल्या तर त्याच्या जबाबदाऱ्या त्याचे केसेस सरकारने आमच्यावर टाकू नये. किती मराठा तरुणांवर आज केसेस आहेत? हां, तुम्ही त्या भिडेवर केसेस टाकत नाहीत, पण आमच्या मराठा तरुणांवर केसेस टाकतात. म्हणजे असंख्य विषय आहेत. 5 वर्षामध्ये एक प्रश्न हे लोकांनी सोडवला नाही. उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं की कर्जमुक्त करू, कर्जमाफीने कर्जमुक्त करू. किती शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत? आकडा सांगा आम्हाला. येणाऱ्या लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा असेल, त्यामध्ये तुमच्या पक्षाची काय भूमिका असणार आहे? आमची भूमिका राणेसाहेबांनी स्पष्ट केलेली आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष ह्या स्वबळावर ह्या लोकसभा विधानसभा लढवणार आहे. आमचे उमेदवार मैदानात उतरणार आहे. आणि ही जी काय परिस्थिती आज दिसते मला विश्वास आहे की जनता महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या बाजूला राहील. कारण का विश्वास ठेवणारा नेता किंवा नेतृत्व आमच्याकडे आहे. राणेसाहेबांच्या शब्दाला आज वजन आहे. राणेसाहेबाला शब्द पूर्ण करणारा नेता म्हणून राणेसाहेबांची महाराष्ट्रामध्ये ओळख आहे. म्हणून मला विश्वास आहे की जनता आमच्या विश्वास ठेवेल. आणि आता आपण तुमचे दौरे सोलापूर वगैरे आहे, येणाऱ्या लोकसभेमध्ये तुमचे सोलापूरमध्ये उमेदवार असणार आहे का, माढा लोकसभा वगैरे? नाही नाही, माढा लोकसभेमध्ये आम्ही पवारसाहेबांच्या बरोबर आहोत. पवारसाहेबांच्या बरोबर आमचे अत्यंत चांगले संबंध आहेत. म्हणून पवारसाहेबांना जी ताकद द्यायची आहे ते आम्ही निश्चित पद्धतीने माढा लोकसभेमध्ये आम्ही त्यांना देऊ. विधानसभेमध्ये काय करायचं हे राणेसाहेब ठरवतील.